तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी मुंबईतल्या सांताक्रूज या भागात आपल्या एका सबस्क्रायबर कळलेलो एक सत्य अनुभव बघणार असं. आणि हो अनुभव खूप जुनंसुद्धा नाया, 7-8 दिवसांपूर्वीच हो अनुभव त्यांना इलो होतो. आता नेमका त्यांच्यासोबत काय घडलं या आपण या गोष्टीत बघूया. पण तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका इंस्टाग्राम किंवा ईमेल मार्फत नक्की पाठवा, म्हणजे मी त्यावर व्हिडिओ बनवेन. चला तर मग वळूया आपल्या आजच्या ह्या गोष्टीकडे. ह्यो जो अनुभव असा तो आपले सबस्क्रायबर संकेत वैद्य यांनी आपल्याक पाठवलेल्या, आणि याआधीसुद्धा त्यांनी बरेचसे अनुभव आपल्याक पाठवलेले होते. चला तर मग बघूया आजचा अनुभव त्यांचा काय असा. मी संकेत वैद्य, मी मालवणी बोक्याचो एक सबस्क्रायबर असं. आमच्या बाजूच्याच इमारतीत एक गृहस्थ रवत होते, त्यांचा आडनाव होता मोरे. तर ह्यो जो सगळो अनुभव असा तो मी त्याच काकांकडसून ऐकलं होतं. मी मुंबईतल्या सांताक्रूज ह्या भागात राहणारो. आमची जी इमारत असा त्या इमारतीच्याच खाली एक स्वामींचं मठ असा, आणि मी दर गुरुवारचं त्या मठात जायचं. आणि हे जे माझ्या बाजूक राहणारे जे मोरे काका होते ते स्वामींचे खूप मोठे भक्त, त्याचसोबत ते खूप ज्ञानीसुद्धा होते. त्यांच्याकडे बरीचशी माहिती होती, त्यामुळे बरीचशी लोका त्यांच्याकडे यायचे. काय देवाचं काम असात, काय बाहेरचं काय लागलं वगैरे असात, म्हणजे जे काय अडीअडचणी असतील त्या सगळ्यासून मोरे काका त्या माणसांक बाहेर काढायचे. ते आमच्या बाजूकच रवत असल्यामुळे माझी आणि त्यांची तशी चांगली ओळख होती. दर गुरुवारचे ते मंदिरातच बसायचे, त्यामुळे मी जेव्हा जेव्हा जायचं तेव्हा तेव्हा माझी आणि त्यांची भेट व्हायची. पण आता ह्या गेल्या 24 तारखेच्या गुरुवारी जेव्हा मी स्वामींच्या मठात गेलं तेव्हा काय माका मोरे काका दिसाक नाय. मी आजूबाजूक विचारलंय पण ती माणसं म्हणाली की आज मोरे काका येऊक नाय. पण असं कधी सहसा होत नाही होता, ते दर गुरुवारचे मठात दिल्याशिवाय रवत नाही होते. मग आज झाला काय असो प्रश्न आपलं माका पडलो होतो. मग त्यानंतर 26 तारखेक म्हणजे शनिवारी माका घराच्या बाहेर मोरे काका भेटले. तेव्हा मी त्यांना सहज विचारलंय काय हो काका बरे आस ना? नाही म्हणजे गुरुवारी आपली भेट झाली ना, मठात दिलास नाही ते, बराबिरा नाही होता काय? तेव्हा मोरे काका म्हणाले अरे नाही रे, गुरुवारची खूप मोठी गोष्ट असा, चलिये घरात बस मी तुका सांगते काय झालं. तर तसं मोरे काकांनी माका घरात नेल्यानी आणि बसवल्यानी आणि ते माका गोष्ट सांगूक लागले. ते म्हणाले गुरुवारी माका एक फोन इलो, तो फोन एका गृहस्थांचं होतो. त्या गृहस्थांचं नाव माका काकांनी सांगितल्यानी, पण काही कारणांमुळे तर आम्ही तुमका व्हिडिओ सांगूक शकत नाही. तर त्यांका एका गृहस्थांचं गुरुवारी फोन इलो आणि ते गृहस्थ काकांका म्हणाक लागले की त्यांच्या बायकोची तब्येत अचानकच बिघडली आ, म्हणजे ती मोठमोठ्या नारडाओरडा करता, हातपाय आपटता, म्हणजे एखादं माणूस कसं वेडो पिसो होता तसाच काहीसा तिच्या बाबतीत झाला होता. म्हणून त्या गृहस्थान मोरे काकांका फोन लावल्यान आणि हा सगळं प्रकार सांगितल्यान. तसे मोरे काका म्हणाले ठीक असा, मी घराकडे येऊन बघतोय की नेमकं हा सगळं काय प्रकार आहे तो. म्हणून मग गुरुवारी मोरे काका त्या गृहस्थांच्या घराकडे गेले. आता त्यांचा पत्तो मी काय सांगाक शकत नाही, पण त्या गृहस्थांनी जो पत्तो दिल्याने त्या पत्त्यावर काका गेले. थंय जाऊन त्यांनी त्या आधी बाईक बघितल्याने ती बाई धड काय बोलत नाही होती, नुसती आरडाओरडा करत होती, केस पूर्ण मोकळे सोडलेल्यान म्हणजे ती एकदम सैरबैर झाली होती. त्या बाईक बघितल्यानंतर काकांनी नीट चौकशी केल्याने ह्यो सगळं प्रकार कधीपासून घडता, ह्या बाईक कधीपासून ह्यो त्रास होता, घरात कसले वाद वगैरे झाले आहेत काय ज्यामुळे तिका ह्यो त्रास होता, कारण कधीकधी मानसिक त्राससुद्धा होता ज्यामुळे माणूस असा सगळा वागाक शकता. पण ही सगळी चौकशी केल्यानंतर काकांका एक गोष्ट अशी समजली की ही बाई एका दिवसापूर्वी एकदम ठणठणीत होती, ना घरात वाद झाले ना त्या बाई कसलो मानसिक त्रास होतो, सगळा काही त्यांचा सुरळीत चालला होता. पण एक गोष्ट मात्र अशी घडली ज्या गोष्टीनंतर
ही बाई असा वागता तर ती गोष्ट अशी होती कि ती बाई एका कामासाठी घराच्या बाहेर पडली होती आणि ती रस्त्याच्या कडेनच चला होती। तरी संध्याकाळचे 6:30 होऊन गेले होते। बाहेर तसं हळूहळू काळोख पडाक लागलो होतो आणि त्याच वेळी मागसून एक टू व्हीलरवालो इलो आणि त्या टू व्हीलरवाल्याचं धक्को त्या बाईक लागलो। म्हणजे त्यांनी तिका पूर्ण उडवक नाही होता। टू व्हीलर का साईड का जे आरसे असतात तो आरसो त्या बाईक पटकन लागलो, ज्यामुळे त्या बाईचं तोल गेलो आणि ती सरळ जमिनीवरच कोसळली। अपघात काय तसं मोठं नाही होतो, पण ह्या सगळ्या झाल्यानंतर तो टू व्हीलरवालो काय थांबाक नाही, तो आपलं सरळ पुढे पळान गेलो। पण ती बाई ज्या ठिकाणी पडली त्याच्या बाजूकच मुंबई महानगरपालिकेचं एक शौचालय होतं, ज्या शौचालयाची दशा एकदम बेकार होती आणि त्याच्या आजूबाजू सगळं कचरो बिचरो टाकलेलं होतं। म्हणजे ती जागा एकदम घाणेरडी होती, एक वेगळंच दुर्गंध त्या ठिकाणी यायचो, त्यामुळे सहसा थै कोण थांबाक बघत नाही होता। पण तो येण्याजाण्याचा मार्ग असल्यामुळे लोका तैसून ये जा करायची, तशी ती बाई जात होती। पण नेमका स्कूटरवाल्यांमागसून धक्को दिल्यामुळे ती त्या ठिकाणी पडली। पण असं म्हटलं जायचं की त्या जागेवर बरीचशी लोका कचऱ्यासकट काय नको नको त्या खोटानाटा करूनसुद्धा टाकायची। म्हणजे त्या आजूबाजूक राहणाऱ्या लोकांनी असा थै पडलेला बऱ्याचदा बघितलेला होता आणि नेमकी ती बाई थैच पडली। आणि जेव्हापासून ती थै पडली तेव्हापासूनच ती अशी वेडसर वागाक लागली होती। ह्या सगळं ऐकल्यानंतर मोरे काकांका तर कळान चुकला की जा काय असा तर थैचा चिका लागलेला असा। त्यामुळे मग त्यांनी जास्त वेळ घालवूक नाही, त्यांनी आपल्याकडचं जो स्वामींचं अंगारू होतो तो सगळ्यात आधी त्या बाईच्या कपळाक लावल्याने अंगारू लावता क्षणी ती बाई मोठमोठ्याने किंचळाकत लागली, ज्यावरसून मोरेंका अजूनच खात्री पटली की हिच्या अंगात नक्कीच थैचा काहीतरी असा। मग त्यानंतर मोरे काकांनी त्या बाईक विचारूक घेतल्याने की तू कोण असं आणि ह्या बाईच्या अंगात काय करतं। पहिल्यांदा तर ती बाई बोलाक काय तयार नाही होती। मोरे काकांनी तिका खूप प्रश्न विचारून बघितल्याने पण त्या बाईन का एकाव प्रश्नाचं उत्तर देऊक नाही। तसा काकांनी आपल्याकडे एक माळ होती, ती माळ बाहेर काढून ते मंत्र जप करूक लागले आणि जसं ते ह्या सगळा करतात तसं त्या बाईक त्रास होऊक लागलो, ती मोठमोठ्या नारडाक लागली। तसे हे मंत्र म्हणता म्हणता त्या बाईक म्हणाले की सांग तू कोण असं, तू काय करतं हिच्या अंगात। तेव्हा अखेरीस ती बाई बोलली, पण जा काय बोलली ता ऐकान थै जमलेल्या सगळ्या लोकांची तोंडा उकडीच पडली। आता मी काही कारणांमुळे सगळा सविस्तर तर सांगूक शकत नाही, पण त्या बाईन आपला नाव सांगल्यान आणि ती असं म्हणाली की त्या शौचालयाच्या ठिकाणी तिची एक खोली होती आणि त्या खोलीतच ती आपल्या मुलांसोबत राहायची। तिचे आणि तिच्या नवऱ्याचे खूप वाद व्हायचे आणि हे वाद इतके वाढले की तिच्याच नवऱ्यान एक दिवशी पोरांका बाहेर काढल्यान आणि तिका त्याच खोलीत जाळून मारल्यान। ही 9 वर्षापूर्वीची गोष्ट असा आणि ह्या 9 वर्षापासून तिची बाई असा तिचं आत्म त्या ठिकाणी भटकता। तिची जी मुलं असत ती अजूनही वाऱ्यावरत आणि त्याचसाठी तिचं जीव वरखाली होता आणि त्या दिवशी ही बाई त्याच ठिकाणी येऊन पडली म्हणून तिने हिच्या अंगात प्रवेश केल्यान असं ती मनाक लागली। आणि त्यानंतर ती असं म्हणाली की मी ह्या बाईक काय सोडूचंय नाही, मी ह्या बाईक मारून टाकतलंय असा काय काय ती बोलाक लागली। जा ऐकान सगळेजण खूपच घाबरले होते। त्या बाईचं बोलणं ऐकान मोरे काकांका तर समजला की ही काय सहजासहजी जाऊची नाही, 9 वर्षापासून तिच्या मनात राग असा आणि त्या रागापोटी ती खायच्याव थराक जाऊक शकता। म्हणून मग ह्यावर मोरे काकांनी एक उपाय काढल्याने ते बाजूक गेले आणि जे गृहस्थ होते ज्यांची ती बायको होती त्यांना ते म्हणाले की घरातल्या काही महिलांका हिका एका खोलीत घेऊन जाऊक सांगा आणि हिच्या अंगावर जेवढे काही कपडे असत ते काढूक सांगा, ते कपडे आपल्याक लवकरात लवकर जाळूक होय। ह्या सगळं ऐकल्यानंतर त्या गृहस्थांनी तास केल्याने तिच्या अंगावरचे जे काही कपडे होते ते खोलीत नेऊन महिलांका काढूक सांगितल्याने जेव्हा ते कपडे मोरे काकांका गावले तेव्हा ते काका काही गृहस्थांका म्हणाले की हे कपडे अशा ठिकाणी नेऊन जाळा ज्या ठिकाणी सहसा कोण जात नाही। मग ते कपडे घेऊन काही 4 गृहस्थ
एका अशा ठिकाणी गेले ज्या ठिकाण एकदम ओसाड असात आणि थंय कोण फिरकत नसात। थंय जाऊन त्यांनी ते कपडे जाळल्याने आणि ते परत घराकडे इले आणि जेव्हा ते थंय कपडे जाळत होते तेव्हा ही बाई अक्षरशः खोलीत हडेसून तडे पळा होती। जमनी बिमनीवर जोर जोरात हातपाय आपटत होती, दारावर लाते मारत होती आणि ह्या सगळ्याची कल्पना मोरे काकांका होतीच। म्हणून त्यांनी स्वामींचं अंगारो परत तिच्या डोक्यात लावल्याने अंगारो लावल्यानंतर ती लगेचच शांत झाली आणि तोपर्यंत थोडे कपडे जळाले होते। मग कपडे जळवून झाल्यानंतर ते गृहस्थ परत घराकडे इले। तोपर्यंत ही बाई एकदम शांत झाली होती, पण त्यानंतर 5 मिनिटांत मगातपासून शांत बसलेली ती बाई परत आरडाओरडा करूक लागली। ता बघून मोरे काकासुद्धा घाबरले, असं कसं झालं? म्हणजे कपडे जळाल्यानंतर तिच्या अंगातलो आत्मा होतो तो जाऊक होयो होतो, पण तो अजूनही गेलो नाही होतो। आता ह्या कसा काय घडत होता ह्या काय मोरेंका तेव्हा समजाक नाही। ते विचार करूक लागले की ह्या कसा घडला असात, कारण ती बाई परत होती तशी झाली होती, म्हणजे तिच्यावर काहीच फरक पडलो नाही होतो, ज्यामुळे मोरेंका आता सुधरत नाही होता की आता करूचा काय। तेवढं त्यांका पटकन आटावला आणि ते 4 गृहस्थांका विचारूक लागले की तुम्ही हिचे कपडे नीट जाळलास काय, म्हणजे पूर्ण जळेपर्यंत तुम्ही थंय थांबलास काय। ज्यावर ते म्हणाले, नाही आम्ही कपड्यांका आग लावलं, 1-2 मिनिटं थांबलं आणि इलव घराकडे। तेव्हा मोरेंका कळाला की हा सगळा कसा घडला होता। तसे ते त्यांका म्हणाले, तुम्ही ताबडतोब परत त्याच ठिकाणी जावा, कदाचित कपडं पूर्ण जळलेलो नाही म्हणूनच ह्या सगळा घडता। जो न जळलेलो कपडो असा त्याका ताबडतोब आग लावा आणि ते कपडे संपूर्ण जळेपर्यंत थंयच थांबा आणि मग घराकडे यावा। तसे ते गृहस्थ परत पळत पळत त्याच ठिकाणी गेले। थंय जाऊन बघतात तर तसाच झाला होता, काही कपडे अर्धवटच जळले होते। मग त्यांनी अजिबात वेण घालवता परत त्यांका आग लावल्याने आणि ह्यावेळेक ते संपूर्ण जळेपर्यंत थंयच थांबले। जेव्हा त्या कपड्यांची संपूर्ण जळान राख झाली तेव्हा ते परत घराकडे येऊक निघाले आणि जेव्हा त्यांनी ह्या सगळा केल्याने तेव्हा मात्र ही बाई एकदम शांत झाली। ते गृहस्थ घराकडे देखील इले आणि त्यानंतर एखादो तास मोरे काका थं एखादो तास थांबले, पण परत त्या बाईक तो त्रास काय झालो नाही। ती आधीसारखी एकदम शांत झाली, नेहमीसारखी बोलाक लागली आणि तिका तिच्यासोबत काय घडला ह्या काय मात्र आठवत नाही होता। काकाने आजूबाजूच्या लोकांका सांगितल्याने की हिका त्याबद्दल काय सांगावं नको। आणि मग एखाद्या तासान काका परत आपल्या घराकडे इले, पण ह्या सगळ्यातच त्यांचं गुरुवार निघान गेलो, ज्यामुळे ते मठात इले नाही होते। पण जेव्हा काकाने ही गोष्ट माका सांगितल्याने तेव्हा मी सुद्धा खूपच घाबरलंय, म्हणजे आत्तासुद्धा असे प्रकार घडतात असा माका वाटला नाही होता। तर असो काहीसो होतो काकांनी माका सांगितलेलो त्यांचो हो सत्य अनुभव। मंडळी आज पुरता एवढाच। तर मित्रांनो असो काहीसो होतो आपले सबस्क्रायबर संकेत वैद्य यांनी आपल्याक पाठवलेलो एक सत्य अनुभव, जो तुमका कसो वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका ह्याबाबत काय वाटता तासुद्धा नक्की सांगा। आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको। आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला असालच, चुकून जर कोणचा राहिला असात तर लगेच सबस्क्राईब करून टाका। चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो सत्य अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता।